प्राइम टाइम बुलेटिनची सुरुवात अर्थात रोजच्याप्रमाणे न्यूज ऑफ द डे पासून। आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे विदर्भ सिंचन घोटाळ्याच्या खटल्याची। विदर्भातल्या सिंचन घोटाळ्याचा वाद पुन्हा एकदा उफाळलाय। या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत किंवा कोर्टाच्या अखत्यारीत करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती। तिला विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने विरोध केला होता, मात्र कोर्टाने हा विरोध फेटाळून लावलाय। कोर्टाने ही याचिका दाखल करून घ्यायला संमती दिली आहे। सरकारसाठी हा मोठा धक्का आहे। पाहूया धक्का कितपत मोठा आहे याच प्राइम टाइम बुलेटिन मध्ये। सुरुवात करूया विदर्भातल्या सिंचन घोटाळ्याच्या खटल्याच्या बातमीपासून। विदर्भातल्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला चांगलाच धक्का दिलाय। विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांची चौकशी करण्यासंदर्भात दोन जनहित याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या। त्यात घोटाळ्याची सीबीआय किंवा कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती। या याचिकांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वकिलांनी आक्षेप घेतला, पण हा आक्षेप फेटाळून लावत याचिकांच्या सुनावणीचा मार्ग कोर्टाने मोकळा केला। जनहित मंचाने दाखल केलेल्या याचिकेत सिंचन प्रकल्पाच्या कंत्राटदारांना बेकायदा निधी दिला, प्रकल्पाचं काम निकृष्ट झालं, नियम धाब्यावर बसवले आणि प्रकल्पाच्या किमती फुगवल्या असा आरोप केला गेलाय। यासाठी जनमंचनं कॅगच्या रिपोर्टचा हवाला दिलाय। बीआयडीसीच्या वकिलांनी याचिकेला आक्षेप घेतले आणि याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात जाण्याआधी संबंधित विभागाकडे तक्रार करणं गरजेचं होतं, चौकशीची मागणी करण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला हवा होता असा युक्तिवाद महामंडळानं केला। ही जनहित याचिका स्वीकारू नये अशी महामंडळाची मागणी होती, मात्र हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हे आक्षेप फेटाळून लावले आणि बीआयडीसी तसंच राज्य सरकारला जबरदस्त धक्का दिला। आपण बघूया हा विदर्भ सिंचन घोटाळा जो म्हटला जातो त्यामध्ये कोणकोणते प्रकल्प येतात, कोणकोणते प्रकल्प वादग्रस्त झाले ते बघू। सुरुवात करूयात जून 2009 ते ऑगस्ट 2009 या 3 महिन्यांमध्ये गोसीखुर्द प्रकल्प वगळता 32 योजनांच्या निविदा काढण्यात आल्या। यातल्या बहुतेक निविदा 200% वाढीव रकमेच्या आहेत, त्यामुळे निविदा जारी करताना या प्रकल्पांची किंमत मूळ किमतीच्या 4 पटीनं वाढवण्यात आली। मूळ किंमत 6,672 कोटी रुपये असताना ठेकेदारांना 26,722 कोटी रुपयांची कामे बहाल करण्यात आली। महामंडळाकडे पुरेसा निधी नसताना अव्वाच्या सव्वा दराने ही कामे या ठेकेदारांना मिळाली। सरकारी प्रक्रियेला धाब्यावर बसवत या योजनांना मंजुरी देण्यात आली असा आरोप आहे। गोसीखुर्द प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। गोसीखुर्दच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या कामातही भ्रष्टाचार झाला असाही आरोप आहे। भाजपचे खासदार अजय संचेती आणि आमदार नितेश बांगडिया हे गोसीखुर्द प्रकल्पाचे कंत्राटदार आहेत। कालचा जो निर्णय हा ऐतिहासिक निर्णय मानावा लागेल, कारण अनेक दिवसापासून अनेक संस्था अनेक व्यक्ती या सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक प्रकारे कार्यरत होत्या। काही लोकांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून आधार घेतला, तर काहींनी अधिकाऱ्यांपर्यंत किंवा पत्रव्यवहारापर्यंत मंत्रालयापर्यंत प्रश्न उचलून याचा निर्णय लागावा यासाठी प्रयत्न केले होते, पण कुठल्याही प्रकारचं यश येत नाही असं हे सर्व लोकांना दिसत असतानाच आणि कालचा जो निर्णय त्या निर्णयाने कुठेतरी सर्वांच्या आशा आकांक्षा परत पुन्हा जागृत करून ठेवलेल्या आहेत, जागे केलेले आहे। हायकोर्टाचा तो निर्णय असू शकतो की त्यांनी चौकशी करा, जर डायरेक्शन दिले चौकशी करावी लागेल। हायकोर्ट सीबीआयला डायरेक्शन देऊ शकतो की या ठिकाणी सीबीआय जेलवर लावली पाहिजे, हा त्यांच्या कक्षमधला विषय आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून सरकारने त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ते लागू करावे किंवा त्यामध्ये काय लागू करता येण्यासारखं काय कायदेशीरित्या काय त्याच्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टीचा तपास शासन करेल। जन विचार मंच यांनी हे जनहित याचिका नवीन दाखल केलेली नाही, त्याच्यावर सुनावणी चालू असताना प्रत्येक विभागाकडून त्यांची एफिडेव्हिट ते मागवत आहे आणि तांत्रिक काही मुद्दे उपस्थित करून विभाग आपली बाजू मांडत आहे। कधी ते बाजू स्वीकार करण्यात येते, कधी स्वीकार करण्यात येत नाही, पण अजूनही ते ॲडमिशन स्टेजवर आहे, अजून ती जनहित याचिका ॲडमिट झालेली नाही, त्याच्यावर सुनावणी होणार आहे। जे सिंचनाच्या
एसआयटीचं नाटक केलं होतं त्या नौटंकीवर आता न्यायालयाने पडदा टाकला आहे, म्हणजे सिंचन घोटाळ्याचा चौकशीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि म्हणूनच आज मी माननीय राज्यपालांना एक निवेदन पाठवलं आहे आणि त्यात या घोटाळ्याची सुरुवात तो कॅगचा गेल्या आठवड्यात जो अहवाल आला त्या अहवालात त्यांनी जो एक असा घोटाळा कृष्णा मराठवाडा पाटबंधारे प्रकल्प जो 2007-08 मध्ये मान्यता अजित पवारांनी दिली 2382 कोटी रुपये मंजूरी आणि अवघ्या 4 वर्षात म्हणजे 2012 पर्यंत ते 48 ते 25 कोटीचा प्रकल्प झाला। म्हणजे अजित पवारांनी 4 वर्षात एक का डबल करण्याचं काम केलेलं आहे, याची ताबडतोब चौकशीचे आदेश द्यावे। मी राज्यपालांना आणखीन काय उदाहरणं दिलेली आहेत की अजित पवार आणि त्याचा जे सिंचन कंपनीतल्या त्यांनी पण एक सिंचन घोटाळा कंपनीत चालवली आहे ना, सहकार्यांनी कशा प्रकारचे घोटाळे केले आहेत। सर्व बाजूनी प्रतिक्रिया उमटत आहेत। आपल्या सोबत आहेत देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि अनिल किलोर याचिकाकर्ते ही आपल्या बरोबर आहेत, त्यांचे वकील आहेत ते। मी पहिल्यांदा जाणार आहे अनिल किलोर यांच्याकडे। अनिल किलोर, मला आठवत आहे तुम्ही एकदा माझ्या कार्यक्रमामध्ये आजचा सवालमध्ये आला होतात आणि याविषयी आवाज उठवला होतात। आज तर कोर्टाने पहिल्या पायरीवर का होईना तुम्हाला यश दिलंय, काय म्हणणं आहे तुमचं? कोर्टाने 43 पानांच्या जजमेंटमध्ये त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे की जनहित याचिका ही नेहमी सरकारसाठी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी एक संधी असते की जनहित याचिकेत जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, चौकशी करून ते जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते लोकांना कसे दाखवायचे की असं काहीही नाही आहे किंवा या राज्यात सगळं व्यवस्थित चालू आहे आणि ह्या संधीचा फायदा घेऊन व्हीआयडीसी किंवा सरकारने त्या मुद्द्यांवर चौकशी करून त्यासंबंधित कोर्टासमोर ऍफिडेव्हिट फाईल करायला पाहिजे होतं, शपथपत्र, की आम्ही सगळे जे काही उपाययोजना आहेत ते घेतलेले केलेले आहेत आणि हे सगळे जे काही ग्रीव्हन्स याच्यात मांडलेलं आहे हा आम्ही आता दूर केलेलं आहे। पण असं न करता तांत्रिक स्वरूपाचे आक्षेप घेण्यात आले आणि कोर्टाची नाराजी हीच होती की तुम्ही तर स्वतः काही केलं नाही पण कोर्टाला सुद्धा तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या मुद्द्यांकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा आणि पिटिशन फेटाळून लावा। तर कोर्टाने म्हटलं की जेव्हा संविधानातल्या मूलभूत अधिकारांचं हनन होताना दिसतं तिथे तुम्ही प्रोसिजर कोणती फॉलो करायला पाहिजे कोणती नाही या मुद्द्यांवर तुम्ही पिटिशन फेटाळून लावा असं म्हणू शकत नाही। कोर्ट स्वतः आपली प्रोसिजर तयार करू शकतं, ठरवू शकतं आणि म्हणूनच कोर्टाने म्हटलं की हे कोर्ट ठरवेल की कोणती प्रोसिजर याच्यात फॉलो करायला पाहिजे आणि म्हणून त्या सगळे जे तांत्रिक आक्षेप त्यांनी उचलले होते ते फेटाळून लावले कोर्टाने। बरोबर आहे अनिल किलोर, पण आता तुमची पुढची पायरी काय असणार आहे, पुढे काय करणार आहात तुम्ही? पुढे आम्ही आता मेरिटवर आर्ग्यू करणार मॅटर। ऑलरेडी आम्ही कोर्टासमोर भरपूर पुरावे दिलेले आहेत ज्याचं उत्तर व्हीआयडीसीला किंवा सरकारला देणं अतिशय कठीण आहे आणि जे काही पुरावे दिले त्याच्यातनं अतिशय क्लिअर दिसत आहे की हा घोटाळा झालेला आहे, मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि हे सुद्धा सिद्ध होतं या गोष्टीवरून की याच कारणाने त्यांना व्हीआयडीसी किंवा सरकारने प्रयत्न केला की कोर्टाने पुराव्यांकडे दुर्लक्ष करावं आणि आक्षेप जे घेतलेले होते ते तेवढ्यासाठीच की कोर्टाने त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि केस फेटाळून लावी जेणेकरून उद्या जर पुरावे पाहिलेच नाही तर या घोटाळ्यात कोर्ट जाणार नाही किंवा सीबीआय इन्क्वायरीचे डायरेक्शन कोर्ट देणार नाही, पण त्यांचा हा हेतू फसला। बरोबर आहे, म्हणजे अनिल किलोर मला सांगा म्हणजे सीबीआय चौकशी किंवा कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी होईल अशी आशा आहे तुम्हाला? बिलकुल आहे, कारण की जे पुरावे मी सादर केलेले आहेत आणि अजून पुढे जे करणार आहे त्याच्यानंतर नक्कीच असल्या प्रकारचे आदेश होतील अशी मला आशा आहे। धन्यवाद अनिल किलोर, तुमचा हा लढा आहे तो पुढे असाच चालेल अशी जनतेची अपेक्षा आहे। माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस, कोर्टाचा आजचा निर्णय हा सरकारला मोठा दणका आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच, मी जनमंच आणि विशेषतः ऍडव्होकेट अनिल किल्लोर
यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगल्या प्रकारची लढाई त्यांनी या ठिकाणी लढलेली आहे. खरं जर बघितलं तर सरकारला एक मौका होता, सरकार जर प्रामाणिक असतं तर सरकारने प्रामाणिक एसआयटी तयार केली असती, कमिशन ऑफ इन्क्वायरीज ऍक्टच्या अंतर्गत तयार केली असती, किंवा हायकोर्टाला थेट सांगितलं असतं की आम्ही एसआयटी तयार केली आहे, तुमच्या अंतर्गत ती चालावी याची अडचण नाहीये. पण सरकारच्या मनात काळोबेरा असल्यामुळे सरकारने कुठलेही अधिकार नसलेली एसआयटी तयार केली आणि या देशामध्ये आज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट योग्य प्रकारे काम करतायत म्हणून सरकारच्या अशा अनिर्बंध कारभाराला अशा प्रकारची चपराक पडते. मी खरोखर हायकोर्टाचे या ठिकाणी धन्यवाद मानेन, कारण यातनं त्यांच्या बद्दलचा आदर, न्यायव्यवस्थेच्या बद्दलचा आदर हा लोकांच्या मनात वाढणार आहे की ज्या प्रकारे राज्य करताना वाटतं आपण किती घोटाळे केले आणि त्याच्यावर पडदे टाकले तरी देखील काही होऊ शकत नाही असं वाटणाऱ्यांना आज ही मोठी चपराक बसलेली आहे. धन्यवाद देवेंद्र फडणवीस या प्रतिक्रियेबद्दल. हायकोर्टाचा निर्णय म्हणजे सरकारला चपराक आहे अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून पुढे येते. आता जाऊया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे.